नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बाळांनो आपला आजचा विषय कोणता आहे माहिती तुम्हाला परिसर अभ्यास दोन तुमचा सर्वांचा आवडता विषय इतिहास मागील पाठात बघा आपण काय पाहिलं की राजांचा विवाह सिंदखेडचे लखोजीराव जाधव यांची कन्या कन्या म्हणजे कोण मुलगी जिजाबाई यांच्याशी झाला आता शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्या आयुष्यात कोणते आनंदाचे क्षण आलेले आहेत ते आज आपण शिवरायांचे बालपण आपला जो धडा चौथा आहे की नाही शिवरायांचे बालपण या पाठात पाहणार आहोत चला तर आपण जाऊया शिवरायांचे बालपण पाहायला बाळांनो चला हा आता आपण सुरुवात करूया भेटायला त्यांना एक एक दिवस निघून गेले अशा वेळेला जिजाबाईंना कोठे ठेवायचे थे। असा मोठा प्रश्न शहाजी राजांच्या मनामध्ये आला एका बाजूने उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजान याने दख्खन सर करण्यासाठी सर करण्यासाठी म्हणजे काय तर दख्खन ताब्यात घेण्यासाठी मोठे सैन्य पाठवले होते व दुसरे म्हणजे राजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने बेचिराग करून टाकले होते बेचिराग केले होते म्हणजे काय केलं होत उद्ध्वस्त करून टाकले होते प्रत्येकाची घरे पाडली होती सर्वांची घरे पेटवून दिली होती देवळे उद्ध्वस्त केली होती एवढच नाही तर शेतीची नाच धूस केली होती इकडे आड तिकडे विहीर इकडे आड तिकडे विहीर बाळा ही म्हण आया म्हणजे काय तर दोन्ही बाजूंनी संकट आता काय करावे बरे तेव्हा शिवाजी रा, शहाजी राजांना एका किल्ल्याची आठवण झाली तो किल्ला म्हणजे पुण्याजवळ असले पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ असलेला शिवनेरी किल्ला हा पहा बाळांनो शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यात जुन्नर जवळ आहे हा किल्ला एकदम मजबूत होता चारही कडे. अशी तटबंदी. किल्ल्याच्या दरवाजेही अतिशय बळकट होते या किल्ल्यावर शत्रू सुद्धा येऊ शकणार नाही अशी राजांना खरी होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या किल्ल्याचे किल्लेदार होते विजयराज किल्लेदार म्हणजे किल्ल्याची पाहणी करणारे आणि हे विजयराज हे भोसल्यांच्याच नात्यातले होते त्यांनी जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी काय केलं तर जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले आणि स्वतः मुघलांवर चालून गेले मुघलांवर चालून गेले म्हणजे काय केलं तर ते लढाईसाठी निघाले जिजाबाई किल्ल्यावर आल्यानंतर सर्वांनाच आनंद झाला किल्ल्यावरील सर्वजण जिजाबाईंची आपलीपणाने काळजी घेत होते एक Hello. एक दिवस दिवस जात होता हॅलो जरा प्लीज माईक अनम्यूट कर, म्यूट करा सर्वांनाच आनंद झाला किल्ल्यावरील सर्वजण जिजाबाईंची आपलेपणाने काळजी घेत होते एक एक दिवस जात होता आणि शिवनेरी किल्ल्यावर अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस अशा या क्षणी अशा या चौघडा वाजत होता डोळा बागांगारखाण्यातील सनई चौघडेचा आवाज कोण कोण मुलगा 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 कोणाला कोणाला जिजाबाईंना जिजाबाईंना मुलगा झाला जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला पुत्र जन्मला आता बाळाचे नाव काय ठेवायचे चला बघा हा आता बाळाचे नाव काय ठेवायचे कुरळ शिवाजी शिवाजी बारस करायचं आहे आपल्याला चला

बाळाचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले बाळांनो बाळ जन्मल्यानंतर बाराव्या दिवशी बारस करतात आणि बाळाच नाव ठेवलं जात असे म्हणतात तुमचं सुद्धा बारस झालेलं आहे त्याच दिवशी तुमचं सुद्धा नाव ठेवलेलं आहे आता हळूहळू हळूहळू शिवनेरी हो किल्ल्यावरती दिसते का रे बाळांना तुम्हाला अर्जुन हॅलो अर्जुन अर्जुन दिसतंय ना काय सांग तुला चित्रामध्ये अरे वा व्हेरी गुड हा आता तुझा माईक आहे ना म्यूट कर हा अर्जुन बर बघा बाराजे शिवनेरी किल्ल्यावर मोठे होऊ लागले जिजाबाई व शिवराय यांची पहिली सहा वर्षे खूप धावपळीत गेली तरी सुद्धा जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम प्रकारे शिक्षण दिले शिवरायांवर वेळोवेळी चांगले संस्कार केले बघा बाळांनो या चित्रात आता अर्जुनने सुद्धा सांगितलेलं तुम्हाला काय दिसतात आहे बालराजे आता मोठे झाले आहेत जिजाबाईंनी त्यांना आपल्या मांडीवर मायेने प्रेमाने जवळ घेतले आहे आणि नेहमी जिजाबाई सायंकाळ झाली कि देवाजवळ सांजवात लावत सांज म्हणजे संध्याकाळ त्यावेळी जो दिवा लावतात त्याला सांजवात म्हणतात बाळ तुमची सुद्धा आई संध्याकाळी देवाजवळ दिवा लावते तेव्हा तुम्ही एक श्लोक म्हणता सांग बघून नियती हॅलो नियती नियती हॅलो नियती हॅलो नियती, हलो नियती? सांग बघू संध्याकाळी आई वे अरे वा व्हेरी गुड तुम्ही रोज म्हणता आणि आपण शाळेत सुद्धा म्हणतो की नाही सकाळी बरोबर अगदी बरोबर आणि काय झालं नेहमी त्या अशा सांजवात लावत असत त्यावेळेला असेच एके दिवशी सायंकाळी बाल शिवराय व त्यांचे मित्र मंडळी मावळे मावळे कोणाला म्हणतात तर मावळ खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात तलवारीचा खेळ खेळत होते खे त्यांनी मातीचा एक डोंगर तयार केला व तो जणू काही किल्लाच आहे असे समजून शिवराय त्यावर उभे राहिले व म्हणाले हा माझा किल्ला आहे कोणीही या किल्ल्याकडे वाईट नजरेने पाहायचे नाही असा खेळ खेळता खेळता रात्र होऊ लागले जिजाबाईंनी हे सर्व पाहिले त्यांच्या मनात भीती निर्माण झाली त्या आल्या आणि शिवरायांना म्हणाल्या बायराजे रात्र झाली चला आता नाही आम्ही नाही येणार आता काय करावे बरे म्हणून त्यांनी काय केलं त्यांना बागुलबुवाची भीती दाखवली आपली आई कशी बघा लहान बाळांना गाबरण्या आता बुवा येईल हा असं सांगते की नाही तशी बुवाची भीती दाखवली आणि त्या म्हणाल्या शिवराय बुवा, बुवा येईल हो त्यांना वाटले की या भीतीने तरी शिवराय लवकर घरात येतील पण छे कुठे नाही ते म्हणाले नाही नाही कुठे आहे त बुवा मी त्याला नाही घाबरत त्या बा मीच पकडून ठेवणार मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हेच खरे जिजाबाईंना खूप खूप वाटले मी जे ते बाळराजे पूर्ण करणार याची त्यांना खात्री वाटू लागली तुम्ही सुद्धा मोठेपणी कोण होणार आहात हे आपल्याला लहानपणीच दिसत असत आणि म्हणूनच त्यासाठी म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आता काय करणार हे तुमच्या चा, वागण्यावरून चांगल्या गोष्टींवरून दिसत येत की तुम्ही मोठे झाल्यावरती कोण होणार कसे वागणार हे लहानपणीच्या संस्कारावरून वागण्यावर बाळांना आपल्या लक्षात येते जिजाबाई नेहमी श्रीरामाच्या श्री कृष्णाच्या भीमाच्या अभिमन्यूच्या अशा रामायण महाभारतातील गोष्टी सांगत शिवरायांनाही शोर पुरुषांच्या गोष्टी ऐकायला आवडत आता पहा आपण संतांची कामगिरी हा पाठ पाहिला आहे यात तर सर्व संतांचीच आपल्याला ओळख झाली आहे जिजाबाई शिवरायांना संत नामदेवांचे अभंग कीर्तने म्हणून दाखवत संत ज्ञानेश्वरांनी लोकांना केलेले उपदेश सांगत संत एकनाथांनी केलेले अभंग भारुडे म्हणून दाखवत शिवरायही ते अभंग ऐकत व म्हणत आणि त्यामुळे शिवरायांच्या मनात साधू संतांविषयी आदर निर्माण झाला शिवरायांच्या आजूबाजूला असलेली मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर नेहमी खेळायला येत शिवरायाही मावळ्यांच्या मुलांबरोबर झोपडीत जात त्यांच्या घरची कांदा भाकर आवडीने खात बघा बाळांनो भाकरी ही अतिशय पौष्टिक असते ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ या तृणधान्यांपासून म्हणजे त्यांच्या पिठापासून तयार केली जाते या तृणधान्यांपासून भाकरीपेक्षाही इतर अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात तुमची आई सुद्धा करते ना भाकरी तुम्ही सुद्धा खाता ना मी पण खाते खाल्लीच पाहिजे कारण त्यात आपल्या शरीराला लागणारे पौष्टिक घटक असतात बघा बाळांनो या गोष्टीवरून आपल्या काय लक्षात आले कि शिवरायांनी व जिजाबाईंनी गरीब श्रीमंत असा भेदभाव कधीच केला नाही सर्वांना समान वागणूक दिली मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती मुले पोपट कोकीळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत हुबेहूब म्हणजे काय जसे तसे बघा विट विटू विट विटू अशी ते आवाज काढत आणि त्यांचे छंद कोणते माहिती का बघा छंद म्हणजे आवड त्यांचे छंद म्हणजे मातीचे किल्ले बनवणे मातीचे घोडे बनवणे हे त्यांचे ते छंद आता मला अथर्व आग्रे अथर्व आग्रे मला सांग बाळा तू कि असे किल्ले बघ तुझा मायू कंबेडकर अथर्व अथर्व हा मला सांग असे किल्ले बघ बाळा आपल्याला एका सणाच्या दिवसात पाहायला मिळतात मातीचे किल्ले सगळीकडे केले जातात आजही हे केले जातात माहितीये का तुला सण त्या सणाला एक असे मातीचे किल्ले बनवले जातात माहितीये तुला सांग ना बाळा माहितीये तुला नाही माहितीये का अर्जुन तुला माहिती आहे संस्कृती संस्कृती नियती बाळांनो बघा ठीक आहे मी सांगते असे किल्ले की नाही दिवाळीची सुट्टी पडते आपल्याला त्यावेळेस असे किल्ले सगळीकडे बनवले जातात आजही तुम्ही पाहिलं तर ह्या दिवाळीच्या सुट्टीत बघूया आता ह्या करोनामुळे आपल्याला पाहता येत काय पण नक्की केव्हा तरी बघा की कि असे किल्ले सुद्धा बनवले जातात आणि हे तर त्यांचे छंद छंद म्हणजे काय आवड आता अथर्व तू सांग मला तुला कोणता छंद आहे बाळा अथर्व तुला कोणता छंद आहे तुझी आवड कोणती आहे सांग अथर्व तुला कोणती आवड आहे बाई पिया अरे वा अथर्व तुला, सांस्कुरुती तुला सांस्कुरुती, पियानो आणि संस्कृती तुला तुला पण पियानो वाजवायला आवडतो अरे बापरे छान चांगली गोष्ट आहे पण आणि आता सक्षम सक्षम बाळा अरे वा हो तू छान छान चित्र काढतो परवा पण तू त्या श्रीराम श्रीरामचं चित्र छान काढलं होतंस व्हेरी गुड अरे तुम्ही मोठे कलाकार होणार हा पुढे अरे वा वा, वा बघा आपण आपल्या शाळेत कार्यानुभवाच्या तासाला शिल्पकलेच्या वेगवेगळ्या वस्तू बनवतो तसेच या सुद्धा त्यांचे खेळही पहा कोण कोणते आहेत चेंडू खेळणे लपंडा खेळणे सॉरी माईक म्यूट करा भोरा खेळणे हे तर त्यांचे पारंपारिक खेळ आणि त्यावेळेला लगोरी विटी, दांड, विटी दांडू विटी दांडू सुद्धा खेळ खेळायचे पण आता ही पारंपरिक खेळ पाहायला पण चालू करा हॅलो हे सुद्धा खेळ खेळायचे पण आता नाही हा कारण आता कोरोना आहे बाहेर तो नाही आता लवकरच जाईल मग आपण काय करायचं माहितीये आपण शाळेत सर्वजण जाऊ ना तेव्हा यातील खेळ खेळणारच सुद्धा आपण दरवर्षी खेळतो तसे बघा आता पुढे काय झाले पहा शहाजी राजे निजामशाहीत आले पण त्यांना तिथे खूप त्रास होऊ लागला कारण खुद्द निजामशहा हा हलक्या कानाचा होता हलक्या कानाचा म्हणजे काय रे हा एक वाकप्रचार आहे बाळांनो म्हणजे स्वत कोणत्याही गोष्टीची खात्री न करता जो सांगेल त्यावर विश्वास ठेवणारा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच निजामशहाच्या सांगण्यावरूनच राजांच्या सासऱ्यांची राजांच्या सासऱ्यांचीच म्हणजेच शहाजीराजे जे आहेत त्यांच्या सासऱ्यांचीच शहाजीराजे राजे हे जिजाबाई त्यांचे सासरे लखुजी जाधव यांची भर दरबारात हत्या करण्यात आली होती म्हणजेच हत्या करण्यात आली होती म्हणजे काय तर बाळांनो त्यांना ठार मारण्यात आले होते शहाजी राजांची त्यावेळेला राजांना खूप वाईट वाटलं जिजाबाईंनाही खूप दुःख झालं आणि म्हणून त्यावेळेला राजांनी निजामशाही सोडली बळ इथे नातं तयार कसं होतय बघा जिजाबाई आणि शहाजीराजे शहाजीराजे आणि जिजाबाई पती पत्नी नवरा बायको ह आता इथे बघा लखुजीराव जाधव आणि जिजाबाई मुलगी वडील वडील मुलगी शहाजी राजे आणि लखुजीराव जाधव सासरे आणि जावई शहाजी राजे आणि लखुजीराव जाधव शहाजी राजे जावई आणि लखुजीराव जाधव सासरे असे नाते तयार झालेले आहे बाळांनो तुम्हाला सुद्धा नाते विचारले की सांगता आली पाहिजे हा लखुजी राज राजांची हत्या झाली आणि त्यामुळे काय झालं तर शहाजी राजांनी निजामशाही जेव्हा सोडली तेव्हा त्यांनी मुघल सैन्यात प्रवेश केला तेव्हा मुघल बादशाहने त्यांना सरदारकी दिली वजीर फतेखानाने काय केलं तेव्हा मुघलांशी तह हो केला तह हो केला म्हणजे काय केलं रे बाळांनो बोलणी केली आपसात आपसात त्यांनी बोलणी केली निजामशहालाच ठार मारले त्यांनी बोलणी केली आणि निजामशहालाच ठार मारले त्याची हत्या केली आणि या सर्व गा गावांमुळे काय झालं तर मुघलांनी काय केलं राजांजवळ असणारा मुलूक फत्तेखानाला दिला मुलुक म्हणजे गाव आणि या कारणामुळे शहाजी राजांनी सुद्धा मुघलांची बाजू सोडली आणि त्यांना शह देण्यासाठी म्हणजेच त्यांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी निजामशहाच्या वंशातील एक मूल जुन्नर जवळील असलेल्या पेम पेमगिरी किल्ल्यावर स्थापन केले आणि सर्वांना सांगितले की हा निजामशाही वंशातील आहे म्हणून अशा प्रकारे त्यांनी नवे एक राज्य स्थापन केले आता वंश म्हणजे काय वंश वंशावळ म्हणजे काय हे आपण धडा तिसरा मराठे सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठात समजून घेतले आहे पेमगिरी किल्ल्या जवळील गोदावरी ते नीरा या मधील प्रदेश येत होता आणि यासाठी राजे शर्थीने लढले यावेळेस आदिलशाहने सुद्धा त्यांना साथ दिली पण नंतर काय झालं मुघल बादशाह शहाजान राजांवर चाल करून आला चाल करून आला म्हणजे लढाई करण्यासाठी आला व त्याने या आदिलशा स्तंभी दिली म्हणजे दम दिला रागे भरले त्याला सांगितले कि तुम्ही राजांना कोणत्याही प्रकारे मदत करायची नाही तेव्हा आदिलशाहने सुद्धा राजांच्या विरुद्ध लढा पुकारला व ते मुघल शहाजांना जाऊन मिळाले आता काय झालं नंतर शहाजीराजे आदिलशाही व मुघलशाहीशी गनिमी काव्याने लढू लागले गनिमी काव्याने लढणे म्हणजे काय तर शत्रूच्या सैन्यात जायचे अचानक जायचं शत्रू ज्या वेळेला बेसावत असेल तेव्हा शत्रूच्या सैन्यात जायचे तिथली सर्व माहिती गोळा करायची आणि शत्रू बेसावत असताना अचानक हल्ला करायचा यालाच गनिमी कावा म्हणतात पण येथे राजांची ताकद खूप खुँ, खूप कमी पडू लागली राजांचा स्वतंत्र राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न पूर्ण झाला नाही शेवटी राजांनी इसवी सन सोळाशे छत्तीस साली मुघलांशी तह हो केला परंतु राजांच्या या धाडसामुळे मराठ थे, मराठ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला त्यांना पक्की खात्री पटली की आपण सर्वजण एकत्र एक आलो तर आपण काहीतरी करू शकतो आपल्या मराठ्यांसाठी आपणासाठी आपण नवीन काही स्थापन करू शकतो असा आत्मविश्वास प्रत्येकाच्या प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये निर्माण झाला आता बडा बघा पुढे काय झालं राजांची निजामशाही बुडाली म्हणजेच नष्ट झाली तेथे कोणीही कोणतेही कामकाज पाहण्यासाठी नव्हते त्यावेळेला तेथील सर्व प्रदेश मुघल व आदिलशाही यांनी वाटून घेतला आणि त्यामुळे झालं काय तर राजांकडे जी पुणे सुपे ही जहागिरी होती कि नाही ती आदिलशाही राज्यात परत आली पुन्हा काय केलं तर राजांनी आदिलशाहीची सेवा करण्याचे ठरवले त्यावेळेला शाहने पुणे सुपे ही जहागिरी पुन्हा राजांना परत दिली व त्यांना पुण्यापासून अगदी लांब 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 खूप कर्नाटकात त्यांची नेमणूक केली जसे आपले महाराष्ट्र राज्य तसेच कर्नाटक हे राज्य आहे तेव्हा जिजाबाई व शिवरायही कर्नाटकात गेले आणि मग तेथे जिजाबाई शिवराय व शहाजी राजे एखाद्या राजासारखे आनंदात वैभवात राहू लागले त्यांचा त्रास कमी झाला शहाजी राजांच्या मनाला थोडी स्वस्थता मिळाली हर हर महादेव श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय व्हेरी गुड बोला बघू बाळांना तुम्ही एकदा श्री शिवछत्रपती शिवाजी बरं बर बरं आता बाळांनो लक्ष द्या इथे आता बघा तुम्हाला मी काय सांगते इथे आपण पाहिलं की आता शिवराय आणि शहाजीराजे जी जिजाबाई कर्नाटकात बंगळूर येथे अगदी त्यांना स्वस्थपणा आला आपण या पाठामध्ये काय काय पाहिलं तर शिवाजींचा जन्म कुठे झाला त्यांचे मित्रमंडळी कोण होते त्यांचे छंद कोणते या सगळ्यांची माहिती आपण पाहिली आणि तुम्ही ऐकली सुद्धा बरोबर ना बाळांनो आता तुम्हाला मला एक सांगायचं आहे की तुमचं हे जे वय आहे ना बालपणाचं म्हणजे हा जो तुमचा वयोगट आहे की नाही हा अतिशय म्हणजे महत्वाचा आहे जसं शिवऱ्यांचं जे बालपण होत तसंच जे तुमचं आता वयोगट आहे तुमचं जे वय आहे ते सुद्धा तुमचं बालपणच आहे आणि खरंच या बालपणात तुम्ही खूप खूप खुँ मजा करा बाळांनो हे बालपण आपल्याला परत मिळत नाही आणखीन महत्वाचं सांगायचं म्हणजे की या बालपणात आपल्यावरती चांगले संस्कार होत असतात चांगली वागणूक आपल्याला शिकायला मिळते तुमच्या घरी तुमचे आई वडील दादा ताई काका काकी शेजारचे काका काकी आजी आजोबा तुमच्यावर चांगले संस्कार करत असतात तुम्हाला चांगली वागणूक दिली देत असतात तेव्हा बाळांना त्यांचं ऐकायचं तुम्ही ऐकता माहिती आहे कारण कोणतेही आपल्या आई वडील आजी आजोबा जे आपल्यासाठी सांगत असतात ते आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात आपल्याला चांगलं वळण लागावं आपण चांगलं घडावं तसं जिजाबाईंनी शिवरायांवरती चांगलं वळण लावलं संस्कार केले आणि आजही शिवरायांचं नाव आपल्या महाराष्ट्रात देशात जगभरात आजही दुमदुमलं जात आहे तसंच बाळांनो तुम्ही सुद्धा तुमचं नाव या वयातच तुम्ही कमवा आणि ते मोठे झाल्यावरही तुम्ही पूर्ण अगदी उंच शिखरापर्यंत जाऊन पोहोचा पण कधीही आई वडिलांना उलट उत्तर देऊ नका कधीतरी तुम्ही असं करता पण नाही करायचं ते आपल्या चांगल्यासाठीच आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही उद्याचे भावी नागरिक आहात त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे आणि तुम्ही करणार अशी मला खात्रीच आहे तुम्ही गुणी बाळ आहात चला तर आता आपण काय करूया बघूया तुम्हाला काय काय समजलं आहे हा आता मला की नाही संस्कृती हॅलो संस्कृती तू सांगायचं हा मला उत्तरेचं कॅमेरा ऑन कर बेटा कॅमेरा बाई ऑन केले ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड आता मला सांग शिवरायांचा सा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला व्हेरी गुड सुंदर आता मला की नाही वैदवी हॅलो वैदवी हा बाई मला सांग शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे व्हेरी गुड पुणे जिल्ह्यात आहे आणि आता मला अर्जुन सांग या शिवनेरी किल्लेदार कोण होते बाई विजयराज व्हेरी गुड विजयराज होते आता आ, सक्षम हॅलो सक्षम हा बाई हा शिवरायांचे छंद कोण कोणते होते त्यांना कोण कोणते छंद होते सांग बघू मातीचे किल्ले अरे वा हा बरोबर आहे बोल बोल मातीचे घोडे बनवणे बरोबर आहे मातीचे किल्ले बनवणे आणि मातीचे घोडे बनवणे बाळांनो तुम्हाला ही माहिती समजली आहे आवडली सर्वांना हा आता तुम्हाला दिसते आज काय करायचं का तुम्ही हा धडा आहे की नाही आपल्या शिकवलेला पण शिवरायांचे बालपण हा धडा तुम्ही वाचायचा त्यामध्ये तुम्हाला काही महत्वाचे शब्द वाटतील तिथे पेन्सिलने तुम्ही रेघा मारायच्या खाली शि पाहायची आणि स्वतः पॅरेग्राफ परीक्षेत घ्यायचा आणि आपण शिकलो आहोत की नाही स्वतःचे स्वतः प्रश्न तयार करायला तसे प्रश्न सुद्धा तुम्ही हे लिहायचे आहेत आणि मी तुम्हाला आता तीन शब्द देणार आहे या तीन शब्दांवर न कविता करायची आहे बघा मी तुम्हाला व्हॉट्सअपला हा अभ्यास पाठवणारच आहे आणि जर तुम्हाला आता लिहिता आलं तर तुम्ही लिहून घ्या ते शब्द कोणते आहेत ते सांगू तुम्हाला मावळे लिहून घ्या शब्द मावळे किल्ले शिवराय मावळे किल्ले शिवराय हे तीन शब्द घेऊन तुम्ही त्याच्यावरती कविता करा कोणाला गोष्टी ऐतील त्यांनी गोष्ट तयार करता चान -चान करता तुम्ही छान छान गोष्टी तयार करता कविता करता मला माहिती आहे आणि आम्ही पाहणार आहे वाक्य वाक्य चालेल कर ना चालेल व्हेरी गुड वाक्य पण तुम्ही करता छान मला माहिती आहे करा वाक्य पण करा तीन शब्दांवरनं बघा तुम्हाला एकदम हा अभ्यास दिला म्हणून आजच्याच करू नका बाळांनो म्हणाल बापरे केवढा अभ्यास बाईने दिला आहे नाही नाही आज करा उद्या करा परवा करा आज फक्त मला जरा ना किल्ले मावळे आणि शिवराय या तीन शब्दांवरून कविता मात्र मी आपला संध्याकाळी क्लास आहे ना तेव्हा ऐकणार आहे तुमची कविता तुम्ही केलेली सर्वांनी लिहून घेतले ना शब्द हा आता आणखी एक तुम्हाला मी उपक्रम देते काय करायचं तुम्ही मासिक वर्तमानपत्र किंवा एखाद्या पुस्तकांमधन तुम्हाला पुस्तकातले चित्र फाडायची नाही तर आपल्या जर जुनी असतील आता ती टाकाव टाकायची तर नाहीतच पण त्याचा संग्रह करायचाच आहे आपण आणि त्याच्यातली चित्र तुम्ही काढा जमवा किल्ल्यांची त्यांची माहिती लिहा आणि जर समजा तुम्हाला काही अडचण आली तर मला विचारा आपण मिळून तो करूया उपक्रम ह आणखीन दुसरं म्हणजे काही जणांना समजा नाही मिळाली चित्र तर तुमची चित्रकला प्रत्येकाची छान आहे ज्याला जसं जमेल तसं त्यांनी पुस्तकात बघून चित्र काढा आहेत आपल्या पुस्तकात वेगवेगळे किल्ल्यांची चित्र ह आलं लक्षात सगळ्यांना आपला अभ्यास सळला सगळ्यांना तुम्हाला बाळांनो हॅलो हा आता आज, आज काय झाले बघा आता आज तुम्ही सुट्टी आपल्याला रोजच होती तुम्ही थोडे उशिरा उठायचे आज जरा लवकर उठलात मग आता काय करायचंय तुम्ही दुपारी थोडीशी जरा झोप घ्या हा आराम करा आणि संध्याकाळी परत फ्रेश फ्रेश जसा तर सकाळी कशा आलात एकदम अगदी टवटवीत तसेच संध्याकाळच्या क्लासला आपण भेटूया आणि पुन्हा या धड्याची आपण चर्चा करूया पाठाची आणि मला कविता तर ऐकायची आहेत ना सगळ्यांच्या ओके सर हॅलो सर बाळांनो आता बघा आपण काय करूया तर शिवराय यांच्या विषयीची माहिती आणि नाट्यकरण आज आपण थोडं सर्वांनी मिळून मी प्रत्येकाला एक एक कोणाला शिवराय बनवूया आपण कोणाला जिजाबाई बनवूया मावळे करूया शहाजीराजे करूया आणि आपण तर दरवर्षी हॅलो तुम्ही आता चौथीत आत्ता आलाय पण दरवर्षी आपल्या वर्गामध्ये असं हे बारसं आपण करतोच हा तुम्ही जेव्हा शाळेत येणार की नाही तेव्हा हा आपण करायचंच आहे आज फक्त ऑनलाईन मी साजरा आपण केलेला आहे आपण दरवर्षी असं सा बारस साजरा करतो मग मी प्रत्येकाला काय करणार आहे एकेकाला तुम्हाला सांगणार आहे हे हो शहा हा बोल बाळा कोण बोलतंय बोल मी कोण मी संध्या कोण आहे मी सोहम हा बोल सोहम कोण सोहम बाई मी कोण मी बाळा बोलता कोण कुठलं कोण तू सोहम बाळा संध्या कोण तू आणि तू सुद्धा कविता कर आणि जर तुला मला पाठवायची असेल तर मला सुद्धा पाठव चालेल छान व्हेरी गुड सोहम ओके सर ओके